मुलांनो आज बघा आपण कुठे आलेलो आहेत. फळांच्या बागेत नाही जाता आलं आपल्याला, पण आपण सगळी फळं जमा केली बघा. आणि ही फळं पाहून तुम्हाला छान खावीशी वाटतात का? घरी आई किती वेळा सांगते फळं खा फळं खा. फळांमधून वेगवेगळी जीवनसत्व मिळतात, वेगवेगळे घटक मिळत असतात आपल्या शरीराला आवश्यक असलेले. पण आपण फळं खायचं टाळतो आणि त्याऐवजी बाकीचेच कुरकुरे वगैरे खात असतो. पण नाही, फळं ही फार आपल्या आरोग्यासाठी महत्वाची आहेत. पण आता स्कॉलरशिपच्या दृष्टीने आपणाला फळांचा अभ्यास करायचा आहे. आता फळांचा अभ्यास कसा करायचा, कशासाठी करायचा? तुम्ही आता वेगवेगळे पेपर सोडवत आहात, तुम्हाला तिथं फळं फळांवर प्रश्न आला की कसं उत्तर काढायचं हे कळत नाही, ते आज आपण इथे शिकणार आहोत. आता आपण पहिल्यांदा काय करूयात, सगळ्या फळांची ओळख करून घेऊयात. कारण आपणाला फळांवर इंग्रजीमध्ये प्रश्न आहे, मराठीत पण आहे, त्याच्यानंतर बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा वर्गीकरणाला आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग आता हे काय आहे? कोकोनट. कोकोनट. हे काय आहे? ग्रेप्स. पपया. पाइनएपल. व्हेरी गुड. वॉटरमेलन. जॅकफ्रूट. मेलन. व्हेरी गुड. ड्रॅगन फ्रूट. आपण बघा पहिला व्हिडिओ केला होता आणि ड्रॅगन फ्रूटच्या शेतीतून केला होता ते झाड, आठवतं का तुम्हाला? ते ड्रॅगन फ्रूट. आणि हे काय आहे? बनाना. चिकू. लेमन. फिग. फिग. स्ट्रॉबेरी. जामून. जामून. हा हे मँगो. मँगो. डेट. डीएटी. डेटचा अर्थ बरं का दोन वेगवेगळे, डेट म्हणजे तारीख आणि डेट म्हणजे हे खजूर. हे काय? चिंच आहे. त्याला इंग्लिश मधून काय म्हणतात? टॅमरिंड. हे काय? स्वीट लाईम. स्वीट लाईम. व्हेरी गुड. ऍपल. पॉमग्रॅनेट. पॉमिग्रॅनेट. ऑरेंज. ऑरेंज. आणि हे राहिलं आमला. हे किवी. आणि आता हे काय आहे? खारीक. पण ही काय आहे? ड्राय डेट. हे ड्राय डेट. हे ओली म्हणजे वेट आणि हे वाळलेलं. आणि त्याच्यानंतर आता ग्रेप्स आहेत, ते त्याही रंगाचे ग्रेप्स असतात आणि काळ्याही रंगाचे असतात. आणि हे सगळे काय आहे? ड्राय. याला काय म्हणायचं? आलमंड. आणि याला काय म्हणायचं? कॅशनट. हे आलमंड आहे, हे कॅशनट. हे सगळे ड्राय फ्रूट आहेत. आता याच्या माझ्या समोर आहे हे काय आहे? सुपारी. याला काय म्हणतात? बेटल. बेटल नट. याला काय म्हणतात? बेटल नट. आणि आता आपल्याला बोरं मिळाली नाहीत, सीझन प्रमाणे फळं येतात ना. आता ही सुकलेली बोरं मिळालेली आहेत, याला इंग्लिश मध्ये सुद्धा बोरस म्हणतात. अशा पद्धतीनं आपण हे पण हे मनुके आहेत, ड्रायफ्रूटच आहे. अशा पद्धतीनं आपण काय केलेलं आहे, वेगवेगळ्या फळांची अगोदर ओळख करून घेतलेली आहेत. आता या फळांचं वर्गीकरण करायचंय. वर्गीकरण करताना मी समजा आता त्या गटाचं वैशिष्ट्य तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आता हे जामून घेतलं, ही डेट घेतलं, आमला घेतलं आणि हे याच्यामध्ये डाळिंब घेतलेलं आहे, पॉमिग्रॅनेट. म्हणजे आता माझ्याजवळ काय आहे? जांभूळ आहे, डाळिंब आहे, खजूर आहे आणि आवळा आहे. आता याच्यात गटात न बसणार फळ कोणतं? यस, तू सांगतोस काय येईल? जांभूळ, कारण ते काळ आहे. आता आपणाला हेच शिकायचं इथे बाळा की गटात न बसणार काढायचं म्हणजे काय करायचं आहे? तिघांकडं सारखं काहीतरी असलं पाहिजे वैशिष्ट्य. तू जर याला काळ म्हटलं तर हे वेगळ्या रंगाचं आहे, हे वेगळ्या रंगाचं आहे, हे वेगळ्या रंगाचं आहे, मग आपणाला वर्गीकरण करता येणार नाही. म्हणजे रंग हा मुद्दा इथे येणार नाही. आपल्याला आता दुसरा विचार करावा लागेल. शुभांग, तू काय सांगतोस याच्यातलं वेगळं? छोटं. बाकी हा, आता तू पण काय केलंस? हे छोटं आहे, निरीक्षण केलंय तुम्ही, परंतु ह्या तिघांचा आकार किती सारखा आहे? तिघांचा जर आकार सारखा असता असेल तर मग तू त्याला वेगळं काढणार असतं. म्हणजे आकारातही हा मुद्दा बसत नाही. टीचर मी सांगू? हा वेळ सांग. टीचर, जांभूळ, बोर, आवळा आणि खजूर ह्या फळांमध्ये एकच बी असते आणि डाळिंबामध्ये अनेक बी असते. व्हेरी गुड, व्हेरी नाईस, गुड. आता तुम्हाला कळालेलं आहे की फळं आपण फळांचं वर्गीकरण आपणाला वेगवेगळ्या प्रकारे करता येत. म्हणजे फळं आपण नुसती खायची नाही तर त्याचं निरीक्षण करायचं आहे. बी कुठे असते, बी किती असतात, ते कुठं पिकतं,
कुठून आणलं जातं, त्याचे काय काय पदार्थ बनवले जातात, या सगळ्या गोष्टींचा आपणाला फळ विचार करावा लागतो. ते झाडाला येतं का, ते वेलीला येतं का, अशा सगळ्या पद्धतीनं आपणाला फळांचं वर्गीकरण करावं लागतं. आता वेगवेगळ्या पद्धतीनं वर्गीकरण कसं करायचं तेही आपण आता लगेच पाहणार. आता आपण आताच काय शिकलो, वेगवेगळ्या फळांचं वर्गीकरण कसं करायचं, फळांची नावं शिकलो, बरोबर. आता मी ह्या डिश मध्ये काही फळं घेतलेली आहेत. हे आहे अननस, ही आहे संत्री, हे आहे लिंबू सरबताचं, आणि ही आहे स्ट्रॉबेरी. आता याच्यातलं वेगळं फळ मला सांगायचंय. शरीर तू सांगतेस मॅडम, ह्याच्यात हे ना अननस हे मोठं आहे. आता हे मोठं आहे, परंतु आत्ताच आपण शिकलो की आकारानुसार हे तिन्ही सारखे असायला पाहिजेत. त्याच्यानुसार वेगळं येईल का? नाही, कारण ह्या तिघांचा आकार सारखा नाही. कारण आकाराने कोणतं फळ येतं तुम्हाला सारखं दिसतंय का? कोणतंच फळ सारखं नाही. म्हणजे आकार येते तुम्हाला विचारात घ्यायचा नाही. अजून कोण सांगतोय? तू सांगतो का? स्ट्रॉबेरी, कारण की ती इथे आपल्या इथे नाही पिकत. आता आपल्या इथे नाही पिकत तर एखादा म्हणून संत्री नागपूरला पिकते, पायनॅपल इथं नाही, म्हणजे तिथेही सारखेपणा येत नाही. आपल्याला गटातनं बसणारं काढायचं असेल किंवा गटाशी जुळणारं जर काढायचं असेल तर त्यांच्याकडं एक सारखं वैशिष्ट्य असायला पाहिजे. आता तू सांगू शकतेस का? हा सांग सांग. सगळे आंबट फळ आहे. पण मग वेगळं कोणतं? आपल्याला वेगळं काढायचंय. आता जर आंबट पदार्थांचा जर गट असता आणि तुला गटाशी जुळणारा सांगायचा असता तर तू बरोबर हे त्याच्यात टाकलं असतं, बरोबर की नाही? पण आता आपणाला इथं गटातनं बसणार करायचंय, तर मग आता आपणाला वेगळा विचार करावा लागेल. तुम्ही आता आपण काय विचार केला मगाशी, की एक बी आणि अनेक बी असणारा विचार केला, की फळांमध्ये काही फळांमध्ये एक बी आहेत, काही फळांमध्ये अनेक बी आहेत. आता अननसाचा जर विचार केला तर याच्या बिया फळाच्या आत आहेत, याच्या बिया फळाच्या आत आहेत, आणि याच्याही बिया फळाच्या आत आहेत. पण स्ट्रॉबेरी जर बघितली तर बघा, हे छोटे 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 येलो डॉट दिसतायत की नाही, हे बी स्ट्रॉबेरीच्या बाहेर आहे. तुम्ही नुसती स्ट्रॉबेरी महाबळेश्वरला गेले की स्ट्रॉबेरी खाता, पण कधी निरीक्षण केलंय का त्याच की बी कुठे आहे? मग फळाच्या बाहेर बी कोणाची असते? अजून काजूची असते, काजूची बी. आता हे आपल्याला काजूचं फळ मिळालं नाही, पण डायरेक्ट हे काजू मिळालेत, कॅश्युनट, याची बी फळाच्या बाहेर असते आणि स्ट्रॉबेरीची बी फळाच्या बाहेर असते. मग आता आपणाला अशा पद्धतीने मी कितीही प्रकारे प्रश्न तयार केले तर तुम्हाला खूप सारं जमलिंग होईल, परंतु आपणाला प्रत्येक फळाचं वैशिष्ट्य सांगता आलं पाहिजे. आता प्रत्येक फळाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर आपण संत्री घेतली, तर या संत्रीकडे बघितलं तर त्याचा ऑरेंज रंग सांगाल तुम्ही, बरोबर? त्याला ऑरेंज म्हणतात, ऑरेंज रंग आहे. व्हेरी गुड, साली सकट खात नाहीत. आपण ते साला सकट, म्हणजे फळांचं वर्गीकरण काय करावं लागेल, काही फळे साला सकट खातात, काही फळे साल काढून खातात, बरोबर आहे की नाही? मग आता याचं निरीक्षण झालं, हा ऑरेंज रंग आहे, त्याच्यानंतर साला साल काढून खाल्ली जातो. अजून काय सांगता येईल? त्याच्या बिया आतमध्ये असतात. अजून काय सांगता येईल? ते झाडाला येतो, वेलीला नाही येत. अजून काय सांगता येईल? ते कुठलं प्रसिद्ध आहे? नागपूर. व्हेरी गुड, नागपूरची संत्री प्रसिद्ध. तसं आपणाला प्रत्येक फळाचं प्रसिद्ध ठिकाण सुद्धा माहिती असलं पाहिजे. आणि मग आता नागपूरचं प्रसिद्ध, अजून काय सांगता येईल? हे जर खोलात जाऊन विचार केलं तर हे आंबट वर्गीय फळ आहे, आणि त्याच्यामधून सी व्हिटॅमिन मिळतं, सी जीवनसत्व मिळतं, आपली प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी आपण हे संत्री खाल्ली पाहिजेत. म्हणजे एक फळ घेतलं ना की त्याचा सगळ्या बाजूंनी अभ्यास करायचा. आता तुम्ही काय करायचं काम, इथं जेवढी फळं दिसत आहेत प्रत्येक फळाचं नाव लिहायचं आणि त्याची सगळी, जशी संत्र्याची सांगितली तशी सगळी वैशिष्ट्य सांगायची आहेत. आता ती वैशिष्ट्य कशी लिहून काढायची ते आपण लगेच पाहू. आता मी ह्या ताटलीमध्ये काही फळं घेतलीत. आतापर्यंत नीट लक्ष द्यायचं बरं का. आतापर्यंत मी काय शिकवलं होतं की काही फळांमध्ये एक बी असते, काही फळांमध्ये अनेक बिया असतात, काही बिया फळांच्या आत असतात, काही बिया फळांच्या बाहेर असतात, हे आपण शिकलो. मग आता
फळांचं निरीक्षण करायचं आणि याच्यात गटात न बसणारं फळ कोणतं. सगळी फळं खाल्लेली आहेत तुम्ही, द्राक्ष खाल्ले, पेरू खाल्लाय, सफरचंद खाल्ले, केळी पण खाल्ली आहे, खाता ना फळं खाल्ली पाहिजेत. आणि फळं खाताना नेहमी धुवून खायची बरं का, त्याच्यावर औषधं फवारलेली असतात, ते आपल्या आरोग्याला घातक असतात. आता मला सांगा की आपल्याला स्कॉलरशिपच्या दृष्टिकोनातून, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करायचा याच्यात गटात न बसणारं फळ कोणतं. साक्षी सांगते तू काय? पेरू. का बरं? कारण की त्याच्यामध्ये अनेक बिया. आता अनेक बिया म्हटलं तर सफरचंदामध्ये सुद्धा तू फोडून पाहिलं का कधी? एकापेक्षा जास्तच बिया दिसतात. एक पेक्षा जर जास्त असेल तर याच्यामध्ये सुद्धा अनेकच बिया आहेत, म्हणजे याच्यामध्ये अनेक आहेत, याच्यामध्ये अनेक आहेत. आता द्राक्षे आपण सीडलेस खातो, पण द्राक्षेमध्ये सुद्धा अनेकच बिया आहेत. परंतु आता काय केलेलं आहे, द्राक्ष सीडलेस, सीड म्हणजे बिया, सीडलेस म्हणजे बी रहित असं. आता केळी जर म्हणाल तर केळीमध्ये बी नसतं असं काही मुलं म्हणतात, पण आता तुम्हाला मी हे केळ काय करते, फोडून तोडून दाखवते. याच्यामध्ये जो काळा वर्तुळाकार भाग आहे बघा, काळा दिसतात ना ही अशी काळी वर्तुळं, आता याच्यात जास्त स्पष्ट दिसत नाहीत, पण ती काय आहे, ते अविकसित स्वरूपाचं केळ्यातलं बी आहे, ते आपणाला दिसत नाही, म्हणजे केळ्यामध्ये बी असतं. मग आता वेगळं कोणतं तू सांगशील का प्राप्ती, याच्यात वेगळं कोणतं? आपण फळ खातो, फळ खाताना निरीक्षण केलं पाहिजे, आताच मी बोलले होते. मी सांगू? हा, केळी. का बरं? बाकी सर्व फळे आपण साली सकट खातो. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. सगळी फळं आपण सालासकट खातो आणि केळ मात्र आपण सोलून खातो. मग आता इथे या फळांमध्ये कोणकोणती फळं सालासकट खातो सांगा बरं. आता ही झाली सालासकट, चला बोला पटपट, सालासकट पटपट बोला, सालासकट. आवळा. आवळा, बर. व्हेरी चिक्कू, साला सकट खातो. बदाम बदामचं ते ओवरचं कवर काढू ना आत, बदाम हे. हा बघा, प्रत्येक फळाकडे निरीक्षण करा. जांभूळ. हा, स्ट्रॉबेरी. अजून काय? आंबा. कैरी आपण साला सकट खातो, पण जेव्हा आंबा तयार होतो तेव्हा मग आपण साल काढून टाकतो. अजून बघा नीट निरीक्षण. अंजीर नाही खात सालासकट? खातो. अंजीर सालासकट खातो. त्याच्यानंतर किवी. किवी हा पक्षी पण आहे बरं का, आणि किवी हे फळ सुद्धा आहे, त्यामुळं वर्गीकरणाच्या वेळेस नीट लक्षात ठेवायचं, हे सालासकट खातो. अजून काय सालासकट खातो बघा, हे सगळे एवढेच आहेत. अजून तुम्ही याच्यामध्ये हे जे फळ आहे याचं नाव सांगता येईल का? हा, ड्रॅगन फ्रूट. तर हे बेटा ड्रॅगन फ्रूट आहे, ते रामफळ आहे. रामफळ, पण याला इंग्रजीमध्ये वाईल्ड स्वीट सॉप म्हणतात, वाईल्ड जंगलात भेटतं हे. आणि सीताफळाच्या वर्गी, आता सीताफळ मिळालं नाही, काही म्हणजे सगळी फळं सीझन वाईज असतात, मग काही फळं उन्हाळ्यातली आहेत, काही फळं हिवाळ्यात येतात, काही फळं पावसाळ्यात, काही उन्हाळ्याच्या सुरुवातीला, पावसाळ्या उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला येतात. मग पावसाळा सुरू झाल्याबरोबर कोणती फळं तुम्हाला पाहायला मिळतात? आंबा. आंबा उन्हाळ्यातच असतो, तो पावसाळा सुरू झाल्यापर्यंत थांबतो. पावसाळा सुरू झाल्याबरोबर किंवा उन्हाळ्याच्या शेवटी आपणाला जांभळं खायला मिळतात, म्हणजे जांभळं आहेत. करवंद ही उन्हाळ्यातलंच फळ आहे, बरोबर की नाही? जांभूळ हे पावसाळ्याच्या सुरुवातीला, आणि हे फणस हे सुद्धा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मिळतो, म्हणजे आपणाला. आणि केळी या फळाचं वैशिष्ट्य काय आहे? हा, वर्षभर मिळणारं फळ आहे, म्हणजे आपणाला फळांचं वर्गीकरण करताना काय करावं लागेल, एक बी असणारं, अनेक बी असणारं, फळाच्या आत असणारं, फळाच्या बाहेर बिया असणारं, सालासकट खातो, सोलून खातो, सीझनमध्ये कोणत्या येतं, अशा पद्धतीनं आपणाला वर्गीकरण करता येईल. परीक्षेच्या दृष्टिकोनातून नीट लक्षात ठेवायचं. अजूनही काही प्रकार आहेत वर्गीकरणाचे, ते आपण लगेच पाहू. आत्तापर्यंत आपण फळांचं वर्गीकरण कसं करायचं शिकवलेलं आहे, बरं? काही फळांवर जर प्रश्न आला
तर काही फळ फळांच्या बाहेर बी असते, आत बी असते, त्याच्यानंतर काही फळं सोलून खातो, काही आपण सालासकट खातो, काही फळांमध्ये एक बी असते, काही फळांमध्ये अनेक बिया असतात, हेही आपण शिकलेलो आहोत. आता तुम्ही लक्ष दिलंय की नाही ते मला लक्षात येईल हां. आता मी गटाशी जुळणारा शब्द ज्यावेळेस असतो त्यावेळेस आपणाला गटाचं वैशिष्ट्य ओळखायचं असतं. आता मी ह्या डिशमध्ये द्राक्षे, हे टरबूज आणि हे कलिंगड ही तीन फळं घेतलेली आहेत, त्या गटाचं वैशिष्ट्य सांगायचं. त्या गटाचं वैशिष्ट्य कोण सांगते? हा, तिन्ही उन्हाळ्यात म्हणजे एका सीझनमध्ये, एकाच सीझनमध्ये येणारी फळं. मग आता सीझनमध्ये कोणत्या सीझनमध्ये कोणती फळं येतात ती लिहून काढायची. जरा मार्केटमध्ये जर गेलात तुम्ही तर आपल्याला लगेच येईल की आता समजा पावसाळा जेव्हा असतो तेव्हा कोणती फळं असतात, उन्हाळ्यात कोणती फळं असतात, हिवाळ्यात कोणती फळं असतात, हे आपल्या लगेच लक्षात येतं. बोरं म्हटलं की आपणाला हिवाळ्यात मिळतात, बरोबर आहे की नाही? मग असं निरीक्षण करायचं असतं जरा कोणत्या सीझनमध्ये. आता अजून एक या गटाला वैशिष्ट्य आहे, कोणाला ओळखता येईल का? त्याने जर सांगितलं एका सीझनमध्ये येणारी फळं आहेत, अजून एक याला वैशिष्ट्य येईल का सांगता? त्याच्यासाठी आपणाला प्रत्यक्ष त्याचं झाड बघितलं पाहिजे की द्राक्षे हे वेलीला येतात. आता लक्षात आलं कलिंगड वेलीला येतं, हे सुद्धा वेलीला येतं. मग अशी वेलीला येणारी फळं कोणती, झाडाला येणारी फळं कोणती, हे आपण लक्षात ठेवायचं आणि प्रत्येक फळाचं असं लिहून काढायचं. आता या ताटलीमध्ये मी काही फळं ठेवलेली आहेत, याच्यामध्ये नारळ आहे, आंबा आहे, फणस आहे आणि सुपारी आहे. आता याच्यातलं वेगळं फळ कोणतं? नाही, याच्या ह्या गटाचा सारखेपणा कोणता? आंबा आणि सुपारी हे कोकणातील फळे आहेत. आंबा आणि सुपारी हे कोकणातली फळं आहेत हे त्यांनी सांगितलं. ही सुपारी, सुपारीचं फळ कधी पाहिलंय का रे तुम्ही? सुपारीचं फळ अशी मोठ उंच झाड असतो, आपली नजरसुद्धा पोहोचत नाही, इतकं उंच वाढतो आणि त्याला छोटी अशी लाल रंगाची, तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवीन मी तुम्हाला, की अशी एवढ्या रंगाची आणि लाल रंग लाल असतो पिकल्यानंतर. आणि ते फळ कापलं सोललं की आपणाला त्याच्यामध्ये आत सुपारी मग ती वाळवायची आणि मग ही अशी सुपारी, मग ही सुपारी देवापुढे ठेवतो, पूजन करतो, तिला गणपतीचं स्नान देतो. हे सुपारी फळ, सुपारीच्या बागा कुठं? कोकणात. आंब्याच्या बागा कुठं? कोकणात. फणससुद्धा कोकणात आणि नारळसुद्धा कोकणात. समुद्र किनारी आपणाला नारळ दिसतो, म्हणजे ह्या गटाचं वैशिष्ट्य काय आहे? कोकणातली फळं. मग आपणाला फळांचं वर्गीकरण करताना कोकणात कोणती फळं येतात, पठारावर कोणती फळं येतात, हेही माहिती असलं पाहिजे. समान संबंधासाठी सुद्धा आपणाला ती फळं कुठं पिकतात हे माहीत असलं पाहिजे. मग जर मी तुम्हाला विचारलं संत्री नागपूरची, तर कलिंगड कुठलं? गोलवडचे चिक्कू. कलिंगड अलिबागची कलिंगड आहे, पाठ करायचं. नागपूरची संत्री, अलिबागची कलिंगड आहे, कोकणातली ही सगळी रायगड, रत्नागिरी, कोकणे, हापूस आंबा. लक्षात येतं का? हा हापूस आंबा, हा तोतापुरी आंबा आहे. त्याच्यानंतर सफरचंद, जम्मू काश्मीर, ही फळं प्रसिद्ध माहीत असली पाहिजेत. हे अंजीर आहे, हे सासवड आपल्याजवळच आहे, सासवड अंजीर. त्याच्यानंतर आपणाला केळी, केळी कुठली प्रसिद्ध? वसई, नांदेड, जळगावची केळी प्रसिद्ध. आणि द्राक्षे कुठली प्रसिद्ध? नाशिकची प्रसिद्ध. आणि हे आपणाला पाठ केलं पाहिजे. समान संबंधासाठी आपणाला याच्यावर आधारित प्रश्न विचारले जातात, त्यामुळं प्रत्येक फळ कुठे पिकतं, कुठे त्याचं जास्त उत्पादन होतं हे लक्षात घ्यायचं आहे. सफरचंद म्हटलं की कुठं, आंबा म्हटलं की कुठं, नारळ म्हटलं की कुठं, हे लक्षात आलं पाहिजे. आता तुम्ही काय काम करायचं आहे बघा, मी इथे काही लिहिलेलं आहे हे बघा. संत्री, संत्री प्रत्येक फळाचं असं लिहायचे. काय लिहायचे बघा, काय लिहिलंय वाचा. संत्री म्हटलं की आपल्या एक मिनिट 10 सेकंदामध्ये आपल्या डोक्यात काय विचारायला पाहिजे? आत बी सोलून खातो, आंबट वर्दी फळ आणि बिया
क जीवनसत्व मिळते संत्री प्रसिद्ध असं एका फळाची सगळी वैशिष्ट्य तुम्हाला सांगता आली तर तुम्हाला गटात न बसणार गटाशी झुलणार काढता येईल. आता कलिंगड साल काढून खातो, अनेक बिया असणारं फळ, उन्हाळ्यात येणारं फळ, वेलीला येणारं फळ, अलिबागची कलिंगडे प्रसिद्ध, असं प्रत्येक फळाचं लिहून काढायचं. हा तुम्हाला आज होमवर्क आहे. आणि इथून पुढे आता फळावर कोणताही प्रश्न विचारला तरी सुद्धा तो आला पाहिजे. मग आता फळं म्हटलं की आपल्याला आपल्या डोक्यामध्ये एक मिनटामध्ये काय काय प्रश्न आले पाहिजेत. एक बी असणार आहे का, अनेक बी असणारे, फळाच्या आत आहे का, फळाच्या बाहेर बी आहे, सालासकट खातो का साल काढून खातो, कोकणातलं आहे की पठारावरचं आहे, उन्हाळ्यातलं आहे का हिवाळ्यातलं आहे की पावसाळ्यातलं हे फळ आहे, कळलं? ह्या सगळे विचार वेलीला येतं की झाडाला येतं, हे सगळे विचार तुम्हाला 1 मिनिट 10 सेकंदामध्ये जर आलं तर तुम्हाला हे प्रश्न बिनचूक सोडवता येतील. कळलं? हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि याच्याखाली जी ऑनलाईन टेस्ट दिलेली आहे ती जरूर सोडवा. आणि